दैनिक राम प्रहरच्या वतीने दरवर्षी दीपावली निमित्त विशेष अंक प्रसिद्ध करण्यात येतो. अगदी कोरोना काळातही त्यात खंड पडला नाही. राम प्रहरने दिवाळी अंकाची परंपरा जपली असून यंदा पर्यटनावर आधारित अंक काढून छान माहिती देण्यात आली आहे, असे गौरव उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले आहे. दैनिक राम प्रहरच्या पर्यटन विशेष भटकंती दिवाळी अंकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झाले. या प्रकाशन समारंभास राम प्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, वृत्त संपादक समाधान पाटील, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, दैनिक राम प्रहरचे वार्ताहर संजय कदम, भाजप नेते गजानन पाटील, प्रकाश पाटील, मल्हार चॅनलचे संपादक नितीन कोळी, प्रवीण मोहोकर, आरटी सुबोध ठाकूर, पंकज डावलेकर, अक्षय शार्दूल आदी जण उपस्थित होते. मला अतिशय आनंद वाटतोय की रामप्रहरनं दरवर्षीची दिवाळी अंकाची परंपरा जी कायम ठेवलेली आहे, अगदी कोरोना काळात सुद्धा आपण दिवाळी अंक काढले आणि लोकांना अतिशय आवडलेले आहेत. नुकताच सांगितल्याप्रमाणे भटकंती नाव दिलेले दिवाळी अंकाचं एक सुंदर असं पर्यटनामधलं एक चित्र, त्याच्यामध्ये शेख नावाच्या या चित्रकाराचं जे आहे ते आपण इथं घेतलेलं आहे. एकंदरीत ह्या अंकामध्ये भटकंती या नावावरनं समजेल की प्रवास वर्णन आणि निसर्ग या दोन्हीचं याच्यामध्ये चांगलं हे केलेलं आहे. महाराष्ट्रामधील एक निसर्ग सौंदर्याचे असलेले ठिकाणं, विशेष करून पर्यटनामध्ये महाराष्ट्रात किल्ल्यांना फार मोठा असं मान सन्मान आहे आणि अतिशय चांगले असे ठिकाणं आपल्या महाराष्ट्रात आहेत. रायगडपासून ते समुद्र किल्ले आहेत, जाग्या जाग्यावर सर्व आहेत आणि त्यातल्या त्यात मग आपल्याला रायगड जिल्ह्यातली जी काही समुद्र पर्यटनस्थळं आहेत, अर्थात पर्यटनस्थळामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर समुद्रकिनारीसुद्धा आपली अतिशय चांगली अशी ही ठिकाणं आहेत. त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये आता क्रूझ सेवा सुरू झालेली आहे, त्या क्रूझ सेवेतसुद्धा त्याच्यात वर्णन केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं निसर्गाला प्राधान्य देत प्रवास वर्णन आणि त्या दृष्टीनं ह्याच्यावर आधारित असे काही बिझनेस स्थानिक लोकांना कसे सुरू करता येतील त्या सर्वाची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. काही अतिशय चांगल्या अशा कवितासुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आता मी सहज चालताना दिसते मला की माणुसकी नावाची कविता दिसली, काय ठेवलं आयुष्यात राहील फक्त माणुसकी, माणसा माणसात येईल काळे माणसातली माणुसकी. माणूसानुसार जगून चालणार नाही तर माणुसकी ही महत्त्वाची गोष्ट असते आणि अशा प्रकारे जगण्याला फक्त जेवण लागतं अशा नाही, हवा पाणी वस्त्र हे लागतात आपल्याला, पण त्याबरोबर माणुसकीनं एक दुसऱ्याला मदत करणं हेच जास्त महाराष्ट्रीय संस्कृतीतलं प्रतीक आहे आणि तशाचून त्याला ह्या अंकामध्ये नक्कीच चांगल्या अर्थानं मांडलेलं आहे. त्यामुळं हा अंक सर्वांना आवडेल याची मला खात्री वाटते. या रामप्रहरच्या दिवाळी अंकाचं भटकंतीचं प्रकाशन झाल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.